काय आरती, स्वयंपाक वगैरे येतो की नाही तुला करता? जमत थोडं काय? थोडं वगैरे नाही आरती, छान स्वयंपाक करता आला पाहिजे तुला. कसं आहे ना, आत्तापर्यंत सगळं स्वयंपाकघर मीच सांभाळत होते, त्यामुळे आता स्वयंपाकघर तू ताब्यात घ्यावं अशी माझी इच्छा आहे. आई, आंटीचा जॉब सुद्धा आहे. अरे असं काय करतोय वेदांत? कसं आहे ना, ज्या बाईला स्वयंपाकघर व्यवस्थित सांभाळता येतं ना, ती बाई घर सुद्धा व्यवस्थित सांभाळते असं म्हणतात. म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की आरतीनी आता सगळी जबाबदारी घ्यावी. आई, आज ना एक खूप मोठा जोक झाला. तर अगं, कोणीतरी मलाच कॉल केला आणि विचारत होते की VW इन्फ्रा मध्ये CEO पोझिशन साठी रिक्रुटमेंट सुरू आहे का. पाणी. मग तू काय म्हणाल फोनवरती? काही डिटेल मध्ये नाही विचारलं, पण आधी मला वाटलं कोणतरी मस्करी करते, पण नंतर मला पण थोडं आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटण्यासारखंच आहे, असा कोण फोन करत? नाही तर काही नाव वगैरे सांगितलं का तुला फोनवर? नाही अगं, मी नाही विचारलं, पण मुलाचा आवाज होता. अच्छा, पण कोण असेल दादा, तुला काय वाटत? मला काय माहित. आई, तुला काय वाटत कोण असेल? विक्रांत, अरे असं काय करतोयस? मी फोन केला नव्हता, मग मला कसं माहिती असणार? मी जनरल विचारलं, म्हणजे अंदाज विचारला. ठीक, जाऊ. आरती, तुला काय वाटत कोण असेल? विक्रांत, तुझं काय डोकं बिका फिरलंय का? तिला काय विचारतोयस? तिला CEO फुल फॉर्म तरी माहिती आहे का? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. करेक्ट. आई, तू पण जोकच करते का? नाही, मला मला तसं म्हणायचं नव्हतं. अरे कसं आहे की बिझनेस मधलं तिला काय माहिती असणार ना, म्हणून म्हटलं मी. बाकी काही नाही. वेदांत, फोनवर अजून काही बोलणं झालं का? अगं, मी काही जास्त विचारलं नाही. अच्छा, पण आई, मला असं वाटतंय कोणीतरी ना आपल्या कंपनीचं रेप्युटेशन खराब करण्यासाठी हे सगळं करतंय. आणि जो कोणी आहे ना, त्याला मी शोधून काढणार. तुम्ही पाणी घ्या ना. हळू. खसका लागला ना? आजीनीच आठवण काढली असणार. करेक्ट करेक्ट म्हणालीस, आजी आठवण काढत असणार. मॅडम बोला, ते उशिरा फोन केला? नाही, खूप मोठा गोंधळ झालाय. काय? वेदांतला कोणाचा तरी फोन आला होता, तुमच्या कंपनीमध्ये नवीन CEO हवाय, तेव्हा माझा रेझ्युमे पाठवू का, असं तो माणूस म्हणत होता. कोण आहे तो मूर्ख माणूस? कोण होता मला काही माहिती नाही, पण हा जो फोन आला होता ना, ह्या फोनच्या तळाशी वेदांत जाणार, तो शोधून काढणार. आणि त्याला जर कळलं, आपण त्याला न सांगता नवीन CEO नेमतोय, तर आपण एक काम करायचं का, आपण त्याला सांगून टाकायचं का की आम्ही नवीन CEO नेमतोय? नाही, ऐका ऐका, असं काही करू नका, त्याला काही सांगू नका तुम्ही. पण बघा, आपण हा विषय जो आहे ना, तो बोर्ड मीटिंग मध्ये काढू, आणि तिथं काही समजा वाईटपणा घ्यायची वेळ आली तर मी घेईन तो वाईटपणा. हो, पण नाही, आता काही नाही, तुम्ही शांत झोपा, आता रात्री उशीर झालाय खूप, सकाळी आपण बोलू. गुड नाईट. कोण आहे तो मूर्ख माणूस ज्यानं वेदांतला फोन केला असेल? वेदांतला जर ही गोष्ट कळली तर तो CEO नेमू देणार नाही. काहीतरी केलं पाहिजे.
करतोयस रे विक्रांत? उशी रागवू नकोस ना प्लीज. बस मी तरी काय करू, मला असं अर्जंटली मुंबईला जावं लागतंय. नेहमीच कसं रे अर्जंट काम आहे का तुला? अग आरबीआयच्या ऑफिसरची अपॉइंटमेंट मिळाली. मी जो एनबीएफसीचा बिझनेस करतो ना, त्याच्यासाठी आरबीआयचं रजिस्ट्रेशन लागतं, आणि हे रजिस्ट्रेशन नाही झालं ना तर आमचा बिझनेस बंद होऊ शकतो. हे बघ, मी समजू शकतो, पण प्लीज तू पण समजून घे ना मला. आणि आता काय, अख्खं आयुष्य आहे आपल्याकडे एकत्र घालवायला. मी समजू शकतो, पण हे सगळं अचानक ठरलं ना म्हणून माझा मूड ऑफ झाले. पण मी काय वर्षभरासाठी जात नाहीये, 2 दिवसाचं तर काम आहे. ते झालं की येतो लगेच, मग जाऊ आपण फिरायला. ओके ठीक आहे, पण लवकर ये हा. ठीक, पण आधी मला छान हसून बाय कर. हे असं डोळ्यात पाणी आणून दे. बर चल आता. चल रे. नाही दादा, बॅग घेऊन कुठे निघालेस? हो ना, काय रे कुठे चालला? हनीमूनला निघालात का? काही बोलला पण नाहीस तू. नाही नाही, आरती येत नाहीये, मी एकटाच जातोय हनीमूनला. काय काय रे, मजा केली रे. मी मुंबईला जातोय. का रे मुंबईला का? अरे आरबीआयच्या ऑफिसरची अपॉइंटमेंट मिळाली आहे रजिस्ट्रेशन साठी. अरे तो बेस्ट झालं, जावंच लागेल आता. येस, आणि खूप दिवस झाले आम्ही अपॉइंटमेंट साठी थांबलो होतो, फायनली सारिकाने मिळवली. सारिका पण येते तुझ्या बरोबर? हो सारिका आहे ना तुझ्या बरोबर, मग काय काळजी नाही, ती व्यवस्थित मीटिंग करेल. आणि तू एकटा गेला असतास ना तर काहीतरी गोंधळ घालून ठेवला असतास. मला अंडर एस्टिमेट करतेस. नाही रे सारिका. बोला. इडली असेल. हा हॅलो सारिका, ऑन द वे. हॅलो हॅलो, हा बाय. चला मी निघतो. ठीक आहे, सावकाश जा आणि पोहोचलास की फोन कर. बाय बाय. चल बाय बाय. पेपर वर्क कडे नीट लक्ष दे. हो रे. बोला मूल्य. विक्रांत आत्ता गेलाय मुंबईला. हो अग, काम होत त्याच. वेदन काम काय, आयुष्य भरच चालत राहणार आहे ना. पण आता त्याने ताई बरोबर असायला नको का? नवीन येते तुमच्या घरात, लग्न होऊन 4 दिवस सुद्धा झाले नाही. हो हो अमूल्य, कळतंय मला. पण काय ना, विक्रांत जो बिझनेस करतो ना, त्या बिझनेस साठी आरबीआय चं सर्टिफिकेशन मिळणं खूप इम्पॉर्टंट असत, आणि त्यांना अपॉइंटमेंट मिळाली उद्याची, म्हणून गेलेत. सारिका बरोबर? हो, आता ते सोबतच काम करतात ना. आणि अमूल्य, सारिका इज कम्प्लिटली ओके ना. सो ही अपॉइंटमेंट ना लगेच मिळत नाही, आणि त्यांना मिळाली म्हणून त्यांना जावं लागलं. वेदांत, पण सारिका. अमूल्य तू अजून तिथेच आहेस? हो. हे बघ वेदांत, अजूनही ना मला सारिकावर हवा तसा विश्वास नाही. लिसन अमूल्य, सारिका ना आता सॉर्टेड आहे. सो डोंट वरी. तुला ना वेदांत, तुला समजतच नाही मला काय म्हणायचं. मूल्य अगं, मला सगळं समजतंय, पण तू पण ना एक गोष्ट समजून, पर्सनल लाईफ इतकीच प्रोफेशनल लाईफ सुद्धा इम्पॉर्टंट असते. प्रॅक्टिकली थिंकिंग विक्रांत जे करतोय ना, ते मला बरोबर वाटत. करिअर बाबत सिरियस येतो आता, आधीसारखा वागत नाहीये, आणि सक्सेस मिळवण्याच्या मागे धावतोय तो. वेदांत, आयुष्य म्हणजे काय, फक्त सक्सेस, बिझनेस किंवा फक्त पैसा असतो करे? या सगळ्यांपेक्षा काही महत्वाचं असेल ना, ते म्हणजे माणसाच्या भावना, ज्या तुलाही समजत नाहीये आणि विक्रांतलाही नाही. अगं असं का बोलतेस तू? वेदांताई हर्ट झाली. हे बघ मला माहितीये, हे तिचं आयुष्य आहे, पण
पण तिला त्रास झाला ना की मला नाही आवडत. आणि तुला त्रास झालेला मला नाही आवडत. काय? काही नाही, आरतीशी बोलतो मी, समजावतो तुला. नाही नको, काही गरज नाही. अगं ती हट झाली ना, बोलतो ना मी तिच्याशी. वेदांत ताईने मला आधीच सांगितलं होतं की वेदांतकडे तू ही गोष्ट बोलू नको, तरी सुद्धा मी आले, मी तुझ्याकडे बोल. पण वेदांत तू आहे ना, तू पालथ्या घड्यावर पाणी आहेस. सोड, जाऊ दे, गुड नाईट. अमूल्य, हे बघ मी शिकाय. ये कम इन. बस ना. नाही नको, राहू दे, काही गरज नाही. बोला ना सर, काय काय काम आहे? तू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर का रागवतेस? मज्जा येते मला, छंद आहे माझा रागवण. हसायची काही गरज नाही. तूच सांग काय बोलू मी आता. ए अमूल्य, बाय द वे फिरायला कुठे जातेस? अरे मी नाही जाते, आई जाणार आहे. म्हणजे अण्णांची अशी इच्छा होती की तिने काही दिवसांसाठी कुठेतरी जाऊन फिरून यावं, सो त्याचीच माहिती काढत होते. एवढंच ना, तू बस बस मी सांगतो तुला, बस बस ग. ऐक, मी काय करतो, विजयला सांगतो सगळ्या डिटेल्स काढून तुला द्यायला. नाही नको, मी बघते. अमूल्य ऐक, माझ्या ओळखीचा एक ट्रॅव्हल एजंट आहे, तो ही सगळी प्रोसेस सॉर्ट करून टाक. तू फक्त सांग आईला कुठे जायचं. ट्रॅव्हल टू हॉटेल बुकिंग सगळं सोपं होईल. आणि आई एकटीच जाणार ना, कारण ते ग्रुप टूर्स ना खूप बोरिंग असतं, सगळं त्यांच्या हिशोबाने करावं लागतं, कधी उठायचंय, कुठे जायचंय, काय करायचंय. सो अरे नाही, तिला एकटीला कुठे जायची सवय नाही. म्हणजे ती तर शोधते की तिची कुठली तरी मैत्रीण किंवा कोणी आहे का सोबत, नाहीतर मग काय, तिला ग्रुप बरोबरच पाठवावं लागेल. यावरून मला आठवलं, मी पण बरेच दिवस एकटा कुठे गेलो नाही. तू तर जाच एकटा, असे तुला कुणाच्या सोबतीची गरजच नसते ना. असं कस, सोबत तर हवी असते ना. मला हव्या असलेल्या, मला आवडणाऱ्या व्यक्तीची सोबत आवडते मला. अदरवाइज मी एकटं जाणं प्रेफर करतो. वेदांत मला सांग, विक्रांत जर आज सकाळच्या फ्लाइटने गेला असता तर काय फरक पडला असता? अरे तू काल गेला, ताईला किती वाईट वाटलं असेल मला सांग. मुल्या अगं, किती काळजी करतेस तू आरतीची. अरे माझी सख्खी बहीण आहे ना ती, त्यामुळे काळजी वाटणारच. पण मी तुला पहिल्या दिवशी काय सांगितलं होतं, आरती आता आमच्या घरची सून, तू काळजी करायची गरज नाहीये. मग तुला हे सुद्धा माहिती असेल, नूतन काकूंनी ताईला कॉलेजला जायचं नाही म्हणून सांगितलं. मला हेच कळत नाही, लग्नानंतर ती काम का नाही करू शकत. ती एक स्ट्रॉंग आणि इंडिपेंडेंट मुलगी, त्यामुळे तिला जर काम करायचंय तर तुम्ही तिला कळू द्यायला पाहिजे. आद्या बहिणी सुद्धा लग्नानंतर काम करतेच आहे ना. अगं पण आईने आरतीला असं सांगितलं हे मला माहितच नव्हतं. हे बघ वेदांत, मी तुला आधीच सांगितलं, हे बघ ताईला जर कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल ना तर ती स्वतःहून नाही बोलणार, तिच्या स्वभावातच नाही येते. आता तुला हे सगळं माहितीये, त्यामुळे तू प्लीज प्लीज ह्यावर काहीतरी कर. तिची इच्छा आहे काम करायची तर तिला कळू दे ना. आणि जर नाहीच काही झालं तर मग मी येईन नूतन काकूंशी बोलायला. आरती, तू कॉलेजमध्ये शिकवायला जायचं, याबद्दल आपण नंतर बोलू. असं सांगितलं होतं की नाही मी तुला? अहो नाही नाही काकू, नाही म्हणजे तसं नाही. आई आई
काकू, सासूबाई म्हणायचं मला, कळतय का? सासूबाई, मी कॉलेजमध्ये परमनंट आहे. परीक्षा आहे, मुलांचा अभ्यास बुडतोय. मी असं नाही जाणार म्हणून अचानक नाही सांगू शकत. किती पगार मिळतो ग तुला? आणि त्या पगाराची ह्या घराला गरज आहे? तो मुद्दा नाहीये. मग शिकवणं माझं स्वप्न होत. हो का? मला मुलांना शिकवायला खूप आवडत. बरं, ते सगळं ठीक आहे. आता कसं आहे ना, तुझं लग्न झालंय, घरची जबाबदारी आहे तुझ्यावर, हो की नाही? मग आता ती जबाबदारी सांभाळून काम कसं करणार? आद्या आणि सारिका पण करतायत ना? उलट उत्तर देतेस मला? नाही नाही, तसं नाही. पण आजचा दिवस फक्त मला जाऊ दे ना प्लीज. मी तुला सांगते कॉलेजला जाऊ नको, आणि तू मला सांगते मी कॉलेजला जाते म्हणून. मला विचारलंस का कॉलेजला जायच्या आधी? डायरेक्ट तयार होऊन आलीस कॉलेजला जायला? परमिशन घेतलीस माझी? नाही ना. कसं आहे ना, मला आता बाहेर जायचं, तुला कॉलेजला जायचंय. तू कॉलेजला जाणार, मी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार, तर घरात कोण राहणार? हं, काय करायचं आता? नाही नाही, तुम्ही जा. पण तुम्ही आल्यावर, म्हणजे तुम्हाला वाटल्यास एकदा फक्त मी प्रिन्सिपल. उशीर होतोय मला, घरात राहायचं. हॅलो योगेश, अरे एक ट्रिप प्लॅन करायची. हो चालेल ना. फॅमिली ट्रिप आहे का कि सोलो ट्रिप? नाही नाही, सासूला जायचंय. म्हणजे भावाच्या सासूला जायचंय. ओके, मग डेस्टिनेशन ठरलंय का? अमूल्य, डेस्टिनेशन नाही, फिक्स नाहीये. नाही अजून. मग सर तुम्ही आधी डेस्टिनेशन ठरवा, मग बाकी बघतो सगळं. ओके, मी कळवतो तुला. ओके सर. आधी डेस्टिनेशन ठरवावं लागेल. कुठे जायला आवडेल आईला? अमूल्य, असा विचार कर की तुला जायचं, मग तू कुठे गेली असतीस? एखाद्या शांत ठिकाण जिथे फक्त समुद्र असा. मी तर फॉर शुअर हिमाचलला गेलो असतो. हिमाचल? नाही नाही, हिमाचल नको. ते मग जंगल सफारी? काश्मीर? काश्मीर बेस्ट आहे. मी आत्ताच फ्लाईट चे तिकीट बुक करतो. अरे वेदांत, जर काश्मीरला जायचंय तर बसने किंवा ट्रेनने जाण्यात मज्जा आहे ना. पण एवढ्या ट्रेनने कसं ट्रॅव्हल करणार? अरे पण आपण एक्सप्लोरच करणार नसू, मग काय मजा आहे ट्रिपला जाण्यात? तुझं बरोबर आहे, पण बाय रोडच जाऊयात, बेस्ट आहे. मला पण चालेल. डन देन. डन. ट्रिपला आईला जायचंय, आपणच प्लॅनिंग करत बसलो. पण तुझ्या लक्षात आलं का, आपल्या आवडी निवडी ना एकदम म्हणजे एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. ऑपोजिट ऑलवेज अट्रॅक्ट. काय? आय मीन दोन विरुद्ध टोक असतात ना, सो ते असे. ताईचा फोन, एक मिनिट. हा ताई, बोल. अमूल्य, तू कामात आहेस का ग? ताई, तुझा आवाज असा का येतोय? तू रडतेस का ताई? अगं
अगं काय झालं, तू तू का रडतीयस? अमूल्य स्पीकर वर टाक. ताई अगं बोल ना, काय झालं? हे बघ तू बोलणार नाही सर मग मला कसं कळेल तुला काय झालंय ते? मी कॉलेजला निघाले होते. अमूल्य अगं मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्यात, खूप सिलेबस पूर्ण करायचाय. आणि नूतन काकू म्हणतात की कॉलेजला नाही जायचं, घरी कोणीतरी थांबायला हवं. आणि मला म्हणत होते की कोणाला विचारून बाहेर जातेस. अमूल्य असं असतं का ग, मला सांग, लग्नानंतर प्रत्येक गोष्ट विचारून करायची असते का? मला असं वाटतं ना की माझ्या मतांना इथे काहीच किंमत नाहीये. मला जर हे सगळं आधीच माहित असत ना तर कदाचित मी लग्नच केलं नसतं.